पुणे महानगरपालिकेमध्ये जागा निघाल्यात संपूर्ण माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. जसं की वेळापत्रक काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कोठे भरायचा आहे, अर्ज भरताना काय काय काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे, पात्रता कशा स्वरूपाची असणार आहे आणि कोणते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात, संपूर्ण माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा. चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. बघा सगळ्यात पहिली तुम्हाला ही लेटेस्ट माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. पुणे महानगरपालिका जाहीर प्रकटन या ठिकाणी दिसत आहे. तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या असून वर्ग एक आणि वर्ग तीन मधील रिक्त पद असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक दिलेली आहे आणि दिनांक 6/3/2023 अनन्वय प्रसिद्ध करण्यात आलेले. म्हणजे 6 तारखेला ही ती ऑफिशियल त्यांच्या स्वरूपात पोस्ट आहे पण आज ही तुम्हाला बाहेर आलेली दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघूया कोणत्या कोणत्या पोस्ट साठी असणार आहे. बघा प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य असेल, उद्यान असेल, अभियांत्रिकी असेल, तांत्रिक असेल आणि अग्निशमन सेवेमधील आहेत. म्हणजे तुम्हाला आरोग्यमध्ये अध्ययन, अभियांत्रिकी, तांत्रिक आणि अग्निशमन अशा वेगवेगळ्या याच्यासाठी ह्या तुम्हाला जाहिरातीमधील पदं पाहायला मिळणार आहेत. आता त्याच्यानंतर आपण बघूया त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा पदवीचा प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता आपल्याला या ठिकाणी पाहायचंय तर या ठिकाणी 289 पदे असे एकूण 320 पदं या ठिकाणी अर्ज करण्याची कालावधी दिलेला आहे. आता आपण बघूया कोणत्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी पोस्ट असणार आहे, अर्जाचं नेमका वेळापत्रक काय असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अर्जाचं वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात कधी बघा 8/3/2023 म्हणजे आजपासून तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. वेळापत्रक आपण बघत आहोत. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक कधी आहे बघा 28/3/2023 वेळ संध्याकाळी 23:59 पर्यंत. म्हणजे तुम्हाला 28 तारखेच्या रात्रीपर्यंत तुम्हाला 28 मार्च तारखेच्या शेवटपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ती पण तीच आहे 8/28. नंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक बघा ज्यावेळेस तुमची परीक्षा असणार आहे त्याच्या 8 दिवस अगोदर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचे दिनांक या ठिकाणी एप्रिल ते मे महिन्यामध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी परीक्षा असणार आहे. शक्यतो एप्रिल मध्ये होणार नाहीये कारण फॉर्म भरल्याच्या लगेच तुम्हाला एवढ्या लवकर डेट नाही भेटणार. तर मे महिन्यापर्यंत चाला की मे महिन्यापर्यंत संभाव्य कारण या ठिकाणी संभाव्य त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा मे महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी परीक्षा याची द्यावी लागणार आहे. तुमच्या हातामध्ये अजून 2 महिने बाकी आहेत. मार्च महिना आहे, एप्रिल महिना आहे आणि मे महिना अशा स्वरूपात 2 महिने तुम्हाला 7 दिवसाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला 100% भेटणार आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी बघायचंय ऑनलाईन अर्ज कुठं भरायचा आहे तुम्हाला हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा तुम्हाला उमेदवाराला जायचं आहे आणि पात्र उमेदवार www.pmc.government.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅबमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन कोड जायचंय www.pmc.government.in आणि जर तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, डायरेक्ट कशा स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला काय काय करायचंय याच्यासमोर जर लेक्चर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. डिटेल्स माहिती तुम्हाला मी देतो. वेबसाईटवर जातो कशा स्वरूपात अर्ज तुम्हाला भरायचा आहे ते सगळी माहिती, फोटो कसं जोडायचा आहे, कोणत्या ह्याला कागदपत्राला निवडायचंय सगळी जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला एक नवीन लेक्चर त्याच्यावर मी बनवून देतो. चला पुढचं आता आपल्याला पाहायचं आहे, पुढची आपल्याला गोष्ट पाहायची. आपण आता वेळापत्रक पाहिलं त्याच्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी वयोमर्यादा काय असणार आहे, कोणते विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसू शकतात. लक्षात ठेवा किमान वयोमर्यादा या ठिकाणी 18 वर्ष म्हणजे 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला 18 वर्ष जर तुमचं पूर्ण असेल तर तुम्ही परीक्षेला पात्र असणार आहे. आणि अमागास म्हणजे 38 वयापर्यंत म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल, तुमच्याकडे कागदपत्र काही नसतील कुठलेच, तर ओपन मधून जर फॉर्म भरत असेल तर वयाच्या 38 वयापर्यंत बघा चांगली सवलत आहे, सरळ सेवेची ही पात्रता आहे. 38 वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही मागास वर्गात असाल, कास्ट तुम्हाला सर्टिफिकेट असेल, तर 43 वयापर्यंत तुम्हाला सवलत आहे. 43 वयापर्यंत वयाच्या 43 वयापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. नंतर अमागासला पण सेमच आहे, तुम्हाला या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त खेळाडू जर असाल
तर तुम्हाला 43 वयापर्यंत देऊ शकतं. बघा जर तुम्हाला खेळाडूचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर 43 वयापर्यंत तुम्ही सवलत आहे. नंतर दिव्यांग असाल, माजी सैनिक असाल, भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला या ठिकाणी 45 वयापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे. सेम अजून 2 वर्ष तुम्हाला वाढलेली भेटतील. अपंग वगैरे असाल, माजी सैनिक असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त अजून 2 वर्ष वाढलेले. आणि स्वतंत्र सैनिकाचे पाल्य उमेदवार असतात तर वयाच्या 45 वरच सेमच आहे. आणि अंशकालीन उमेदवार असाल तर तुम्हाला 55 वयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. पण ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला याची डेट असणार आहे, लक्षात ठेवा. आणि जर तुमचं 2 वर्षांनी तुम्हाला कोरोनाचा पण याच्यामध्ये फायदा भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका. 2 वर्षांनी तुम्हाला याच्यामध्ये अजून सवलत भेटणार आहे. कोरोनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष पुढे गेले, समजा एखाद्या विद्यार्थ्यांना जर परीक्षा मध्ये हे भेटत असेल, काय म्हणतो त्याला, जर तुमचं वयोमर्यादा संपली असेल त्याच्यामध्ये शिथिलता 2 वर्षाची भेटलेली आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. 38 असेल तर 40 वयापर्यंत, म्हणजे ज्यांची वयोमर्यादा संपली त्यांच्यासाठी सांगतो. अशा स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा वाढून पण भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका. चला आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम काय असणार आहे, नेमका तुम्हाला कशा स्वरूपात अभ्यासक्रम असणार आहे. बघा लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम या ठिकाणी दिसत आहे. आपण एक फक्त घटकाचा अभ्यास करून घेऊया, सेम बाकीच्या घटकाचं पण सेमच आहे, पण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. बाकी तुम्हाला तांत्रिक माहिती वेगळी व्यवस्थित वेगळं असू शकतं, बाकी फॉर्मॅट सगळ्याचा सेम आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी विषय दिसतात, या ठिकाणी 5 विषय आहेत, मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि बौद्धिक चाचणी असेल, हे 4 विषय झाले या ठिकाणी. आणि वैद्यकीय म्हणजे तुमचे टेक्निकल, ज्या ज्या परीक्षा तुम्ही देणार आहे, ज्या पदासाठी परीक्षा देणार आहे त्याचा टेक्निकल साठी तुम्हाला या ठिकाणी अजून एक असणार आहे. तर आपण याच्यामध्ये बघूया नेमकं तुम्हाला कशा स्वरूपात या ठिकाणी वेळ असणार आहे, काय असणार आहे, या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चल चला आपण या ठिकाणी हे पाहूया कशा स्वरूपात तुम्हाला वेळ वगैरे असणार आहे. चला आता ऍक्च्युअल मार्क सिस्टम तुम्हाला या ठिकाणी बघतोय आपण. तर इंग्लिश आहे, इंग्लिशसाठी तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यासाठी 30 गुण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. मराठीसाठी पण सेम आहे, 15 प्रश्न असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला 30 गुण याच्या ठिकाणी असणार आहे. सामान्य ज्ञान जनरल नॉलेजसाठी 15 प्रश्न असणार आहेत, 30 गुण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर्कशास्त्र किंवा तुम्हाला बुद्धिमत्ता चालू गणित आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी 15 प्रश्न असतील, 30 मार्क तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तांत्रिक विषय तुमचे टेक्निकल सब्जेक्ट, ज्या ज्या विषयाचे टेक्निकल सब्जेक्ट त्याच्यासाठी 40 प्रश्न आहेत बघा, आणि याच्यासाठी 80 मार्क तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे काय, एक साधारण बघितलं तर 60 प्रश्न तुम्हाला सगळ्याला सेम आहे, 60 प्रश्न सगळ्याला सेम आहेत, 60 प्रश्नाला 120 मार्क असणार आहेत आणि बाकी 40 प्रश्न तुम्हाला टेक्निकल साठी असणार आहे त्याच्यासाठी 80 मार्क आहेत. असं जर तुम्ही जर गणित पकडलं तर 200 गुणांची पेपर असणार आहे आणि 100 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. तुम्हाला 2 तासाचा या ठिकाणी वेळ आहे, 100 प्रश्न सोडवायला तुम्हाला या ठिकाणी 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे. तर 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न आरामात सोडून होतात. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, 200 पैकी कमीत कमी लक्षात ठेवा 180 मार्क तुम्हाला कमीत कमी पाडावे लागतील, म्हणजे तुम्ही कट ऑफ मध्ये येतात. 180 पेक्षा जास्तच पाडायचे, पण कमीत कमी सांगतो 180 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. 180 पेक्षा कमी टार्गेट ठेवू नका. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला या सरळ सेवे भरतीसाठी किंवा या पुणे महानगरपालिकेच्या भरतीसाठी एक पुस्तक आहे, खूप छान, तुम्हाला टेक्निकल सोडून म्हणजे 60 मार्काची तयारी, सॉरी 60 प्रश्नांची म्हणजे 120 प्रश्नांची 120 मार्काची तयारी करण्यासाठी हा तलाठी मास्टर ठोकरा नावाचं पुस्तक आहे. वाटलं तर स्क्रीनशॉट काढा, बुक सेंटरवर तुम्ही जाऊन हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये सगळ्या विषय तुम्हाला एकदम ट्रिक्सनुसार दिलेले आहेत, म्हणजे कमी वेळेमध्ये. आता बघा तुमच्याकडे वेळ कमी आहे, 60 दिवस बाकी आहेत, तुम्हाला याच्यामध्ये टेक्निकलचा पण अभ्यास करायचा आहे, नॉन टेक्निकलचा पण अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे नॉन टेक्निकल साठी तुम्हाला कमी वेळ भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स पण जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा तलाठी मास्टर ठोकळा सगळ्या सरळ सेवे भरतीसाठी असेल, सगळ्यांसाठी तुम्हाला हा पुस्तक फायदेशीर पडणार आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक्स दिलेल्या आहेत,
खूप सारी माहिती दिलेली आहे, लेटेस्ट माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मागच्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न या पुस्तकातून उतरले होते, त्याच्यामुळे तलाठी मास्टर टोकर नावाचं पुस्तक हे तुम्ही पुस्तक याच्यासाठी वापरू शकता, खूप फायदा होणार आहे. हे कशासाठी वापरायचं तुम्हाला? नॉन टेक्निकल साठी. आणि टेक्निकल साठी एक कोणतं पण बाजारातलं पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्ही एक कोणता प्रश्नपत्रिका संच पण वापरू शकता. या तीन गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. एक हा ठोकळा वापरायचा आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक टेक्निकल साठी पुस्तक वापरायचं आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक प्रश्नपत्रिका संच वापरायचा आहे. या तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला ठेवायचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. 200 पैकी तुम्हाला कमीत कमी 180 मार्क या ठिकाणी पाडायचे आहेत. आता हे मार्क पाडण्यासाठी आपले दररोज लेक्चर होतात संध्याकाळी 9 वाजता. मराठी व्याकरणाचे लेक्चर चालू आहेत, जीएसचे लेक्चर चालू आहेत, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता सगळ्याचे लेक्चर आपण घेत आहोत. त्याच्यामुळे रात्री तुम्ही 9 वाजता आपल्या याच युट्यूब चॅनलवर लेक्चर पाहू शकतात. मोफत स्वरूपात लेक्चर चालू आहे. सर्वांनी पण लवकरात लवकर हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलं वेळापत्रक कसं पाहिलं, नंतर वयोमर्यादा पाहिली, त्याच्यानंतर आपण अभ्यासक्रम पाहिला. आता तुम्हाला काही शैक्षणिक कागदपत्र या ठिकाणी मी दाखवत आहे, कागदपत्र वगैरे तुम्हाला या ठिकाणी जे की तुम्हाला जोडावं लागणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला त्याच्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे, अनुभव तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, जात वैधता प्रमाणपत्र पण लागणार आहे, वयाबाबतचा पुरावा तुम्हाला आधार कार्ड असेल किंवा अजून तुमच्याकडे काही असेल वयाबाबतचा पुरावा ते तुम्ही याच्यामध्ये जोडायचं आहे, आदिवास प्रमाणपत्र इत्यादी पण तुम्हाला जर तुम्ही हे सगळे जर जोडणार असाल, खेळाडूचं प्रमाणपत्र असेल तर हे प्रमाणपत्र सगळे तुम्हाला याच्यामध्ये जोडायचे आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायचंय की कशा स्वरूपात तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मी आता सांगितलं होतं www.pmcgovernment.in या वेबसाईट वर जायचंय, किंवा त्याच्यावर रिक्रुटमेंट टॅब वर त्याच्यावर जाऊन पुढे रिक्रुटमेंट टॅब वर क्लिक करायचंय, किंवा तुम्हाला अशी जरी वेबसाईट डायरेक्ट टाकली कशामध्ये www.pmc.government.in/mr/recruitment या लिंक वर जायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. नंतर तुम्हाला जर काही समस्या आल्या किंवा तुम्हाला फॉर्म भरता आला नाही तर याच्यासाठी एक नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे, 1800222366 अशा स्वरूपाचा किंवा अजून एक नंबर दिला आहे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी कॉल करू शकता त्यांना. नंतर ऑनलाईन फी यासाठी तुम्हाला मुदत वाढ पण असणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी नंतर तुम्हाला अजून एक पाहिजे ऑनलाईन साठी प्रोफाईल निर्माण करायची आहे तुम्हाला, म्हणजे तुमचं प्रोफाईल नसेल क्रिएट केलेलं तर प्रोफाईल क्रिएट करायचं सगळे तुम्हाला टप्पे सांगतोय, किंवा याच्यावर एक सेपरेट लेक्चर घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. फॉर्म कसा भरायचा आहे, नंतर तुम्हाला कसं प्रोफाईल क्रिएट करायचंय, नंतर युजर आयडी कसं तयार करायचंय, आधी त्याच्यानंतर सादर कसं करायचं आहे, शुल्क कसा भरायचं आहे, हे सगळं जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्यासाठी एक नवीन एक लेक्चर बनवतो याच्यामध्ये सगळ्या माहिती तुम्हाला मी देऊ शकतो. चला आता आपण पुढे बघूया. याच्यामध्ये पुढे आपल्याला जायचंय की कशा स्वरूपात या ठिकाणी असणार आहे. बघा आता तुम्ही जर फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला कोणते कोणते या ठिकाणी सेंटर येऊ शकत हे तुम्हाला दिलेलं आहे. 7 दिवसाच्या अगोदर तुम्हाला प्रमाणपत्र भेटेल परीक्षेच्या 7 दिवसाच्या अगोदर. या ठिकाणी पुणे असेल, औरंगाबाद असेल, किंवा संभाजी महाराज नगर असेल, किंवा अमरावती असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, अशा ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी परीक्षा चे केंद्र येऊ शकतात, हे संभाव्य आहे. याच्यामध्ये अजून जर विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म टाकले तर अजून याच्यामध्ये केंद्रामध्ये भर पडू शकते. आता सध्या तर काय काय दिले बघा, पुणे दिले, औरंगाबाद रिजन साठी औरंगाबाद दिले, अमरावती दिले, नागपूर दिले, मुंबई दिले, नवी मुंबई दिले आणि ठाणे दिले. म्हणजे सगळे प्रशासकीय विभाग यांनी कव्हर केले. प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये एक एक त्या ठिकाणचं सेंटर तुम्हाला या ठिकाणी, नाशिक फक्त या ठिकाणी दिलेलं नाही तरी पण नाशिक बद्दल मी कन्फर्म करून तुम्हाला सांगतो. नाशिक सोडलं तर बाकी जिल्ह्यात बाकी सगळ्या ह्याचे विभाग दिलेले आहेत. तर नवी मुंबई, ठाणे वगैरे या ठिकाणी जवळच आहे तिथून तुम्ही नाशिक वगैरे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी इकडे तुम्ही जाऊ शकता. अशा स्वरूपात हे तुम्हाला सिलेक्ट करायचे. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स दिलं जाईल, तर प्रेफरन्सनुसार हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर यानंतर अजून एक आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्राची लिस्ट दिली भरपूर सारे लिस्ट मध्ये. जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला थोडे कागदपत्र लागतील, पण तुम्ही बाकी जर कास्ट मध्ये असाल, खेळाडू असाल, अपंग असाल, तर त्याच्यासोबत सारखी तुम्हाला
वेगवेगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी जोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर बघा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषित पत्र असणारे एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता तुम्हाला लागणार आहे. वयाचा पुरावा लागणार आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा लागणार आहे. नंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचा पुरावा म्हणजे इन्कम सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला राखीव प्रोग्रामातून निवड झालेला उमेदवार म्हणजे हे सगळे नॉन क्रिमिनल असेल पात्र दिव्यांग असेल तुम्ही इतर असेल माजी सैनिक असतात म्हणजे खेळाडू असेल म्हणजे सगळं ज्या ज्या ह्याच्यात तुम्ही फॉर्म भरताय समजा तुम्ही खेळाडूचा फॉर्म भरला तर खेळाडू सर्टिफिकेट लावायचंय नॉन क्रिमिनलचं लावायचंय किंवा शैक्षणिक पात्रता लावायचं वयोमर्यादाचं लावायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी वाटलं तर मी डिटेल्स लेक्चर बनवणार आहे त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर लक्षात ठेवा वेळ कमी आहे जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आणि येणाऱ्या ह्या परीक्षेमध्ये ही फक्त एकच गोष्ट नाहीये अजून तुम्हाला भरपूर साऱ्या परीक्षा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सरळ सेवा भरती मोठी भरती पडणार आहे पुणे सोडा या स्वरूपात अजून भरपूर साऱ्या भरत्या पडणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात करा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. सरळ सेवा असेल किंवा तुमचे बाकी तलाठी भरती असेल किंवा भरपूर सारे पोलीस भरती पण सध्या चालू आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करत राहा जास्तीत जास्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा वेळापत्रक बनवा आणि अभ्यास करायला बघा हा ठोकळा तलाठी मास्टर ठोकळा सध्या सगळे विद्यार्थी सरळ सेवेसाठी हाच पुस्तक वापरत आहेत. हेच पुस्तक वापरत असल्यामुळे तुम्ही पण हे पुस्तक लवकरात लवकर घ्या सरळ सेवेसाठी बेस्ट पुस्तक आहे. त्याचबरोबर एक प्रश्नपत्रिका संच वाचायचा आहे आणि बरोबर अजून दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुमची तांत्रिक माहिती पण तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा नक्कीच यश तुमचं असणार आहे. नवीन लेक्चर मध्ये भेटूया. जर लेक्चर आवडलं असेल लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.